नमस्कार मित्रांनो आता ह्या माहितीपटाच्या तिसऱ्या भागामध्ये आपलं स्वागत आहे तर आता यामध्ये आपण बघणार आहोत की किल्ल्यांची किल्ल्यांची रचना आधी पाहिली त्यानंतर आपण बघू की किल्ल्या किल्ल्यां किती प्रकारचे किल्ले आहेत कसे आहेत आणि या किल्ल्यांचे नाव काय बघा आपण आधी पाहिलं की किती प्र आ, किती प्रकारचे किल्ले आहे किल्ला काय आहे गड काय आहे त्याच्यानंतर आपण पाहिलं की गळांची रचना काय आहे आता आपण बघतो आहे की महाराष्ट्रात किती प्रकारचे किल्ले आहे तर त्याआधी या गोष्टी तुम्ही माहीत करून घ्या मित्रांनो महाराष्ट्र पूर्ण भारत देशात सर्वात जास्त किल्ले असलेली जर का कोणती भूमी असली तर ती आहे भारत किल्ले असलेली भूमी जर का कोणती आप कोणता देश असेल तर तो आहे भारत सर्वात जास्त किल्ले तुम्हाला भारतात भेटतील त्याच्यानंतर दुसरी गोष्ट या भारतामध्ये पण सर्वात जास्त किल्ले असणारी जे राज्य आहे तो आहे महाराष्ट्र तिसरी गोष्ट या महाराष्ट्रामध्ये पण सर्वात जास्त किल्ले असणारा जो जिल्हा आहे तो आहे नाशिक बघा किती मोठी गोष्ट आहे आपल्यासाठी पण आपण काय म्हणजे त्याची त्याचे त्या किल्ल्यांचे काय हाल करून ठेवले आपण म्हणजे इतकं दुःख होतं ते सांगताना की कोणी त्या किल्ल्यांवर काय ते काय ते लव ससाईन सा ते तो काढतो आणि काय तिथं म्हणजे सांगायला पण एकदम असं विद्रुप वाटत मित्रांनो माझी तुम्हाला मनापासून कडकडीची विनंती आहे कृपया तुम्ही ह्या गडांवर साफसफाई ठेवा तुम्ही जेव्हा गडखोलतावर जाल तेव्हा तिथं तुम्ही त्याची म्हणजे त्या किल्ल्यांची पवित्रता जोपासली जाईल याचं भान ठेवा आता मी एक दिवस तर पाहिलं की एक कॉलेजचे मुलं आले होते तिथं दारू घेऊन काय चालू होते त्यांचं पार्टी वगैरे चालू होती नंतर दिला मग त्यांना सोप घडकड्यांनी तर कृपया असं करू नका मित्रांनो तर म्हणजे आपले मराठी लोक तर नाही करत पर पण जे बाहेरचे लोक आहेत ते नक्की करतात मित्रांनो तर तुम्ही त्यांना एक पहिले समजावून सांगा तर चला आपण हे गोष्टी सांगितल्या मी तुम्हाला ते आपण बघू त्या सर्व गोष्टी किल्ला कसा जोपासता येईल त्यामध्ये तर तो पुढचा भाग राहील आपला तर ह्या भागामध्ये आपण सर्व किल्ले बघून घेऊ तर आता मी काय केलंय एकूण महाराष्ट्रात तीनशे बहात्तर किल्ले तीनशे चौऱ्याहत्तर किल्ले आहे जेव्हा शिवाजी महाराज होते ना मित्रांनो तेव्हा त्यांच्या स्वराज्यात तीन हजार सातशे किल्ले होते एकूण तर बघा ही केवढी मोठी गोष्ट आहे तेव्हा तीन हजार सातशे किल्ले या महाराष्ट्राला या आपल्या स्वराज्यात होते मित्रांनो तर आता हे तीन हजार सातशे किल्ले कुठं आहे तर ते म्हणजे तुम्हाला आंध्र प्रदेशमध्ये भेटतील तामिळनाडूमध्ये भेटतील तेलंगणा भेटतील तर तुम्ही यामध्ये कन्फ्यूज नको की महाराष्ट्रात तीनशे बहात्तर किल्ले पुरातन शा इतिहासकार चारशे किल्ले सांगतात मग आम्ही तीन साडेतीनशे किल्ले बघतो मग स्वराज्यात तर तीन हजार सातशे किल्ले होते हे म्हणजे नेमके आहे का कितीतरी किल्ले तर मी आज ते तुमचं पूर्ण कन्फ्युजन दूर केलं तीन हजार सातशे किल्ले हे स्वराज्यात होते त्यावेळेस जेव्हा स्वतंत्र भारत झाला वेगवेगळी राज्य झाली तेव्हा ती किल्ले पण वेगवेगळ्या राज्यात गेली आता महाराष्ट्रात सर्वात जास्त किल्ले साडेतीनशे किल्ले आपण म्हणजे मला तरी ती साडेतीनशे किल्ले दिसले पण अशी इतिहासात एकूण तीनशे चौऱ्याहत्तर किल्ले नमूद आहेत तर पूर्ण ओव्हरऑल असं म्हणतात की महाराष्ट्रात एकूण चारशे किल्ल्यांचा समावेश आहे बरेच असे किल्ले जी जगासमोर आलेलीच नाही मित्रांनो आणि ती आता येणार पण नाही मला वाटतं ती गेली आता काळाच्या काळाच्या काळात गेली ती आणि जमिनीत पुढली गेली ती त्यांच्याकडे कोणी लक्षच दिलं नाही इतका आपला हा मूर्ख समाज आहे तर जाऊ द्या बघा तुम्हाला काही करता आलं तर, तर बघा आता आपण महाराष्ट्र बघू महाराष्ट्रातील किल्ले तर मी काय केलंय आता बघा प्रत्येक साडेतीनशे किल्ले मित्रांनो तुम्हाला माहिती आपल्या माहितीची देप किती किती खोल असते जर का प्रत्येक किल्ला मी घेतला आणि प्रत्येक किल्ल्यावर मी माहिती सांगितली तर साडेतीनशे किल्ल्यांचे साडेतीनशे एपिसोड होते तरी एवढे साडेतीनशे किल्ल्यांचे साडेतीनशे एपिसोड कोणी बघणार नाही हे तर मला माहिती आहे तर आणि जरी मी एक लाईनमध्ये पण सांगितलं तरी हाच एक माहितीपट आहे ना नऊ दहा तासाचा होईल तो पण कोणी बघणार नाही तर ह्या माहितीपटाचा उद्देश आहे की तुम्हाला एक गड काय असतो ते तुम्हाला समजलं पाहिजे बाकी तुम्ही हा जर का एखादा मी जो किल्ला दिला आहे तुम्हाला एका ठिकाणी पूर्ण यादी तर नाही भेटणार पण जेव्हा तुम्ही हा माहिती पडतो तुमचा तेव्हा तुम्ही हा एक किल्ला घेतला आणि समजा कुठं पण टाकला मग सपोजली गुगलवर टाका किंवा मग बरेच गड किल्ले भ्रमंती आहे इतिहासाचा जागर वेगवेगळे पुस्तक आहे मार्केटमध्ये तुम्हाला अलगत सो अलगत म्हणजे माहिती भेटून जाईल आता ती तुम्हाला फक्त समजावी लागेल की जसं आपण एकदम सामान्य लँग्वेजमध्ये एकदम एकदम मराठीमध्ये एकदम सामान्य लँग्वेजमध्ये तुम्हाला समजेल तशा म्हणजे एक मित्र दुसऱ्या मित्राला जसं सांगतो तसं मी सांगतो बाकीच्या यूट्यूब चॅनलमध्ये एकदम ते स्वतःला किती येतं ते दाखवायचं असतं पण मला मी माहितीपत या दृष्टिकोनातून सांगतो की ते तुम्हाला किती समजतं आहे तर या दृष्टिकोनातून माझी सांगण्याची इच्छा असते मित्रांनो की तुम्हाला जास्तीत जास्त समजलं गेलं पाहिजे मग लँग्वेज वगैरे काही काही मॅटर करत नाही मित्रांनो फक्त मी जे सांगतो आहे ते तुम्हाला पूर्णपणे समजलं पाहिजे तर बघा आता मग मी काय केलं साडेतीनशे किल्ले घेतले साडेतीनशे किल्ल्यांची एक कि यादी एकाच ठिकाणी तुम्हाला भेटून जाईल आणि त्यांचे जेवढे मुख्य मुख्य किल्ले आहे त्यांचे तुम्हाला मी स्लाईडमध्ये फोटो टाकलेले आहेत ते पण तुम्हाला दिसतील तर तुम्ही ते बघू शकता तर मी तुम्हाला सांगेल की कोणत्या किल्ल्याचं कोणतं इमेज आहे तर आता तुम्हाला जर का ह्या किल्ल्यांचा विशिष्ट व्हिडिओ पण पाहिजे असेल बरोबर तर तुम्ही फक्त शॉर्ट्समध्ये जा माझ्या चॅनलच्या शॉर्ट्समध्ये किंवा मग प्लेलिस्टमध्ये जा आणि तिथं फोर्स इन महाराष्ट्र त्या प्ले जा आणि तिथे दाबा त्या प्लेलिस्टमध्ये त्या प्ले क्लिक करा आणि तिथे तुम्हाला कमीत कमी, कमी एकशे दहा मि, ते एकशे वीस किल्ल्यांचे एक शॉर्ट्स व्हिडिओ म्हणून तुम्हाला पाहायला भेटेल अतिशय सुंदर आहे मित्रांनो मी खूप खूप आणि खूप मेहनतीने ते म्हणजे तुमच्या समोर आणलेले मित्रांनो तर ते सर्व व्हिडिओ त्यातील माझे नाही आहे काही काही कोलॅप केले आहे कारण एकतर वेळ नाही मित्रांनो माझ्याकडं वेळ वेड़, म्हणजे वेळच भेटत नाही म्हणजे कधी कधी मला टेन्शन येतं की इतके काम आहे पण कसं हे करू पण तरी मी तुम्हाला ते जेवढे शंभर एकशे वीस व्हिडिओ आहे ते तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला तर ते तुम्ही नक्की बघा एक पंधरा पंधरा वीस वीस सेकंदाचे व्हिडिओ आहे ज्याच्यानंतर तुम्हाला काय होईल किल्ल्यांसंबंधीची आवड तुमच्या मनात निर्माण होईल आणि त्यानंतर मग ते पाहिल्यानंतर जर का तुम्ही हा माहितीपद पाहिला तर तुम्हाला किल्ल्यांम किल्ल्यांबद्दल खळान खळा माहिती असेल मित्रांनो आणि मग याचा पोरशी स्टेप जेव्हा तुम्ही किल्ल्याला जाल आणि जेव्हा तुम्ही किल्ल्याला तुम्हाला स्वतः जाणवेल की अरे मला तर हा बुरुज आहे हे ताक आहे हा शिलेखाना आहे ही पाग आहे ही बाळगाडी आहे तो झरोका आहे तो बाले किल्ला आहे ते राजमंदिर आहे ती सदर आहे ते मार्केट आहे ते पेठ आहे हे तुम्ही सर्व तुम्हाला क्लिक होईल तर तुम्हाला एकदम म्हणजे स्वतःवर अभिमान होईल की अरे वा म्हणजे अभिमान नाही व्हायला पाहिजे म्हणजे जस्ट बोलायचा अर्थ म्हणजे मला गाईडची गरज नाही मी आता एकदा किल्ला बघू शकतो तर एक स्किल तुमच्यामध्ये निर्माण होऊन जाईल मित्रांनो तर जर का तुम्ही मग पूर्ण किल्ला एकदा समजून घेतला तर आपोआप तुम्ही किल्ला स्वतःच जतन कराल एवढी खात एवढी खात्री आहे माझ्या मित्रांनो आणि त्यामागचाच माझा हा दृष्टिकोन आहे की अशी एक जनता तयार झाली पाहिजे कमीत कमी चार पाच लोकांनी जरी हा माहितीपट पाहिला पण त्यांच्या मनात जर का किल्ला जोपासन करण्याची जी इच्छा व्यक्त झाली तर झालं माझा हा माहितीपद बनवण्याचा उद्देश पूर्ण झाला तर चला तर मग मी काय केलं साडेतीनशे किल्ले घेतले आणि जे मुख्य मुख्य किल्ल्यांच्या इमेज आहे त्या लावलेल्या तर बघा आता आणि तुम्ही माझ्या आता जे मी रेड कलरचा हायलाइटर वापर करतोय त्याच्याकडे बघा आता छत्तीस जिल्हे आहे महाराष्ट्रात छत्तीस जिल्ह्यांमधले पूर्ण जेवढे पण किल्ले मी ते दाखवतोय आता बघा शिवाजी महाराजांचे किल्ले इकडे नव्हते विदर्भामध्ये म्हणजे गडचिरोली भंडारा गोंदिया पण मी हे तुम्हाला महाराष्ट्राच्या दृष्टिकोनातून दाखवतोय स्वराज्याच्या नाही जर का स्वराज्याच्या दृष्टिकोनातून दाखवले तर ते तीन हजार सातशे किल्ले मला तुम्हाला दाखवावे लागतील पण मी आता तुम्हाला महाराष्ट्राच्या दृष्टिकोनातून किल्ले दाखवतोय तर आपल्याला महाराष्ट्राच्या दृष्टिकोनातून समजून घ्यायचे म्हणून मी छत्तीस जिल्हे घेतले आणि त्या किल्ले त्या जिल्ह्यांमध्ये कोणकोणते किल्ले ते, कौन -कौन ते तुम्हाला दाखवतो आता चला मग अकोला तर अकोला तर अकोला पहिला आहे अकोला किल्ला त्याच्यानंतर आहे नरनाळा किल्ला तर हे दोन मिनिट हे अं हां मित्रांनो तर अकोला किल्ला नरनाळा किल्ला हे दोन किल्ले आहे माझं माझी सिस्टीम हँग झाली होती थोडी त्यामुळे थोडंसं ते अडकलं होतं दोन मिनटं मित्रांनो मी पाणी पिऊन आलो दोनच मिनट <laughs> मी तुम्हाला हे हे जे माहि हे जे माहितीपट आहे ते तीन चार भागात दाखवतो आहे पण याचा म्हणजे तुम्ही याचा अर्थ असा नाही की ते मी म्हणजे वेगवेगळ्या म्हणजे आज एक भाग त्याचा शूट केला उद्या शूट केला मी तो अखंड शूट करतो मित्रांनो कारण नंतर टाईम नसतो मित्रांनो तर म्हणून वेळेच्या भावा कारण मी तो एकदाच पूर्ण हे करतोय त्यामुळं आपण नाही हँग होणार पण सिस्टीम तर हँग होईल त्यामुळं ते सिस्टीम हँग झाली मित्रांनो आणि मला पण पाण्याची तान लागली तर चला आता अकोला किल्ला तर माझ्या रेड कलरच्या हायलाइटरकडे तुम्ही लक्ष द्या अकोला किल्ला तर अकोला किल्ला आणि नरनाडा किल्ला हे दोन किल्ले आपल्याला अकोला जिल्ह्यात भेटतात तर अकोला आणि नरनाडा किल्ला त्याच्यानंतर अमरावती किल्ला त्याच्यानंतर अमरावती किल्ला हा जो आहे गौरीगड किल्ला तर हा पण एक अमरावतीमधला मुख्य किल्ला आहे त्याच्यानंतर अहमदनगर जिल्ह्यातील किल्ले भुईकोट किल्ला बहादरगड किल्ला रतनगड खडद्याचा किल्ला हरिश्चंद्रगड मांजरसुबा किल्ला पळशीचा भुईकोट भैरवगड कोठडीगड कुंजळगड शिरपुंज्याचा भैरवगड पेमगिरी शहागड भीमगड हा एकच किल्ला आहे त्याला अनेक नाव आहे त्याच्यानंतर बीतनगड तर हे काही अहमदनगर जिल्ह्यातील किल्ले आहे तर आता बघा हे जे तुम्हाला पहिली जी इमेज दिसत आहे ही अ हा आहे भुईकोट किल्ला अम सॉरी 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 हा आहे गवळीगड गवळीगड किल्ला त्याच्यानंतर हा जो तुम्हाला दुसरा किल्ला दिसतो आहे आ, हा वाला आहे हा आहे भुईकोट किल्ला अहमदनगरचा त्याच्यानंतर हा आहे रतनगड आणि हा आहे आपला सॉरी हा आहे रतनगड आणि हा हरिश्चंद्रगड बघा हा जो हा जो किल्ला आहे तो अहमदनगरचा भुईकोट किल्ला आहे हा आहे अमरावतीचा गावी गवळीगड किल्ला त्याच्यानंतर आहे हरिश्चंद्रगड आणि हा आहे रतनगड त्याच्यानंतर पुढं त्याच्यानंतर आता उस्मानाबाद जिल्ह्यातील किल्ले त्याच्यानंतर हा नळदुर्ग किल्ला झाला हा परांडा किल्ला झाला त्याच्यानंतर संभाजीनगर जिल्ह्या किल् किल्ले अंतूर किल्ला जंजारा किंवा त्यालाच एक नाव आहे उपनाव वैशागड तलमळ तल तल तलतमगड देवगिरी किल्ला याला यालाच आपण दौलताबाद किल्ला पण म्हणतो त्या ते, त्याच्यानंतर भंगारी मातागड त्याच्यानंतर महादेवताग किल्ला लोणझा किल्ला लहूगड वेताळगड सुतोंडा रोहि रोहिलागड त्याच्यानंतर धुळे जिल्ह्यातील किल्ले लळिंग किल्ला सोनदेड किल्ला नंदुरबार जिल्ह्यातील किल्ले अक्राणीचा किल्ला तर बघा तुम्ही इथं हे जे मी दिले जिल्हा हे इथ तुम्ही लक्ष ठेवा उस्मानाबाद संभाजीनगर आता हे धाराशिव झालं तर धाराशिव संभाजीनगर धुळे नंदुरबार तर हे तुम्ही जिल्हे लक्षात ठेवा इकडे जिल्हे आहे आणि ही क्रमवाडीकडे तुमचं लक्ष राहू द्या म्हणजे आपण किल्ले मोजत जाऊ तर याच्या आधी कोणीही किल्ले मोजून दाखवले नाही मित्रांनो पण मी तुम्हाला किल्ले मोजून त्याची यादी तुमच्या समोर ठेवतो हो आहे तर अं आता हे जे आहे हा हा जो पहिला किल्ला दिसेल हा आहे नळदुर्ग किल्ला तर याच्यातला धबधबा फार आ, फार सुप्रसिद्ध आहे मी तुम्हाला पहिले सांगितलं मित्रांनो की याच्या याचा, याचा इतिहास सांगण्याबद्दल मी फार उत्सुक आहे पण कसं आहे जर का त्याच्याकडे गेले ना तर आपल्याला खूप म्हणजे कमीत कमी, -कमी दहा नऊ दहा तास तरी लागतील आणि एवढं कंटेंट यूट्यूबवर पण अपलोड करण्यासाठी अजून वेळ जाईल तर तुम्हाला जर का मुख्य कोणत्या किल्ल्याचा माहितीपट पाहायचा असेल तर मला तुम्ही ते कमेंट सेक्शन मध्ये दाखवा मी तुम्हाला तो एकदम आपल्या पद्धतीने सांगेल त्याच्यानंतर हा जो किल्ला दिसतोय तुम्हाला हा 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 दोन नंबरचा हा आहे अंतुर किल्ला त्याच्यानंतर हा आहे जंजाळा किल्ला त्याच्यानंतर हा देवगिरी किल्ला ही ही ती मिनार आहे मित्रांनो त्याच्यानंतर म्हणजे बघा आपण जेव्हा किल्ल्यांची रचना पाहिली केव्हा तुम्हाला मी मी मिनार नाही टाकलं तिथं मी स्तंभ टाकलं होतं तर जेव्हा मुस्लिम राजवटी राहायच्या तेव्हा मिनारी बांधायचे आणि जेव्हा हिंदू राजवटी राहायचे ते स्तंभ बांधायचे तर हे तुम्ही लक्षात घ्या त्याच्यानंतर हा सुप्रसिद्ध असा खानदेशातील एकमेव किल्ला आहे ज्याला लडिंग किल्ला म्हणतात याच्या संदर्भात तुम्ही एक अजून लक्षात ठेवा की याला महाराष्ट्राचं द्वार पण म्हटलं जायचं कारण खानदेश कुठं आहे महाराष्ट्राच्या उत्तरेला महाराष्ट्राच्या उत्तरेकडील अतिमहत्वाचा जिल्हा कोणता आहे धुळे धुळे धुळ्यामध्ये हा किल्ला आहे लडिंग किल्ला जेव्हा तुम्ही कसमा ओलांडतात किंवा जेव्हा तुम्ही उत्तर भारतातून दक्षिण भारतात येतात तेव्हा तुम्हाला हा दख्खनीचा सा सामना करावा लागतो आणि दखनेत मग तुम्हाला तुम्हा हा पहिला किल्ला भेटतो ज्याचा आहे लळिंग नाव त्याला सोंदीर किल्ला पण म्हणतात हा तिथील जे लळिंग किल्ला जी, जी समिती आहे ती अतिशय चांगल्या प्रकारे हा किल्ला जोपासन करते मित्रांनो त्याच्यानंतर हा जो आहे हा नंदुरबार मधील हा हा जो किल्ला आहे तो आहे आ, हा वेताळगड किल्ला आहे मित्रांनो तर असे वेगवेगळे किल्ले आहेत त्याच्यानंतर जळगाव जिल्ह्यातील किल्ले तर जळगाव जिल्ह्यातील किल्ले तर जळगाव जिल्हा तर मी स्वतः जळगावचा आहे मित्रांनो तर जळगाव जिल्ह्यामध्ये फारसे डोंगर नाही मित्रांनो सपाट प्रदेश आहे तर या तर किल्ले पण याचे भुईकोट स्वरूपाचे लहान लहान आहे पण चाळीसगावमध्ये तुम्हाला चांगले किल्ले पाहायला भेटतील कारण सह्याद्रीची सुरुवात ही चाळीसगावपासून होते जर का जळगाव जळगाववर मी एक सेपरेट व्हिडिओ केला आहे जेव्हा मी तुम्हाला माहिती सांगत होतो हिस्ट्री ऑफ खान्देश त्याच्यात जळगावबद्दल अतिशय संक्षिप्त रूपात मी बोललेलो आहे जर का तुम्हाला जळगावबद्दल जाणून घ्यायचं असेल तर तो तो व्हिडिओ नक्की बघा तुम्ही तर अमळनेर किल्ला पाळोडा किल्ला कनेडगाव किल्ला बादरपूर किल्ला हे जळगाव किल्ला जिल्ह्यातले मुख्य गड आहे गड आहे त्याच्यानंतर भुसावळात पण एक म्हणजे भुसावळ शहरात पण एक किल्ला होता ज्याचं नाव तुम्ही जर का गुगल मॅपवर गेले तर तिथं तुम्हाला तापी नदीच्या बाजूला शिवनेरी किल्ला दिसेल पण तो म्हणजे मला त्याचा काही इतिहास दिसला नाही तर म्हणून मी तो नाही टाकला तिथं पण तुम्ही बरं जर का बघितलं तर तुम्हाला भुसावळमध्ये पण एक किल्ला आहे शिवनेरी किल्ला तर तिथं पण भिसते असं एक लहानसं बोरुस केलेलं आहे त्याच्यानंतर बीड जिल्ह्यातील किल्ले धर्मापूरचा किल्ला धारूड किल्ला त्याच्यानंतर भंडारा जिल्ह्यातील किल्ले अंबाला किल्ला त्याच्यानंतर चंद्रपूरगड पवनीगड सहानगड त्याच्यानंतर भंडारागड गोंदिया जिल्ह्यातील किल्ले गोंदियाचा प्रतापगड का, का, कामटा फोर्ट त्याच्यानंतर सोलापूर जिल्ह्यातील किल्ले अक्कलकोल अक्कल कोटचा भुईकोट सोलापूरचा भुईकोट धोत्रीगड तर असे मुख्य किल्ले आहे तर हा जो कनेड हा जो कनेडगड किल्ला दिसतोय ही दोन नंबरची जी इमेज आहे हा जो आहे तो कनेडगड आहे मित्रांनो त्याच्यानंतर हा जो हा जो तुम्हाला दिसतो आहे शेव हा पहिला किल्ला हा हाच हा जो पहिला किल्ला आहे तो आहे बादळ को किल्ला हा आहे कन्हेरगड किल्ला त्याच्यानंतर हा जो खालचा किल्ला आहे तो गोंद्यामधला कामता सहानगड आहे मित्रांनो त्याच्यानंतर हा गोंद्यामधला हा कामता किल्ला आहे त्याच्यानंतर हा सोलापूरचा भुईकोट किल्ला आहे मित्रांनो त्याच्यानंतर तर सांगली जिल्ह्यातील किल्ले तर आता आपण सेहेचाळीस नंबरवर आलो आहे फ्सवर आलो आहे तर सांगली जिल्ह्यातील मुख्य किल्ले म्हणजे प्रचितगड भोपालगड बानुडगड त्यालाच बानूरगड बानूर पण म्हणतात मच्छिंदगड रामगड श्रीमंतगड येलवडी येलवडी फोर्ड सातारा जिल्ह्यातील किल्ले त्यानंतर अजिंक्यतारा अजिंक्यकारा जो होता हो ती स्वराज्याची तिसरी राजधानी होती मित्रांनो पहिली राजधानी राजगड दुसरी राजधानी दुसरी राजधानी रायगड तिसरी राजधानी अजिंक्य तारा आणि चौथी राजधानी तुम्ही सांगा कमेंट सेक्शनमध्ये तर, तर हो ती चौथी राजधानी जिंजी तर पहिली राजधानी जी होती राजगड ती होती पुण्यामध्ये दुसरी राजधानी जी होती रायगड ती आहे रायगड किल्ल्यामध्ये रायगड जिल्ह्यात बरेच जण म्हणजे मी खूप पाहिलं हे रायगड किल्ला कुठं आहे तर बरेच म्हणतात पुण्यात आहे तो पुण्यापासून जवळ आहे पण रायगड किल्ला हा रायगड जिल्ह्यात येतो मित्रांनो तर तुम्ही हे नक्की म्हणजे याच हे या लक्षात ठेवा आता आणि जी तिसरी राजधानी आहे ती आहे अजिंक्यतारा जे की सातारा जिल्ह्यात आहे आणि जी चौथी राजधानी होती ती जिंजी आहे जी, जी, जी तामिळनाडूमध्ये आहे त्याच्यानंतर आहे कमलदड कल्याणगड केंजडगड चंदनगड जंगली जयगड तर हे सर्व जावळीचं खोड आपल्याला साताऱ्यामध्ये भेटेल तर हा जो तुम्ही पहिला किल्ला बघताय तो प्रचित गडे मित्रांनो नंतर जो दुसरा किल्ला बघताय तो आहे मित्रांनो त्याच्यानंतर हा जो तिसरा किल्ला आपण पाहतो आहे तो आहे अजिंक्य तारा त्याच्यानंतर हा आहे कल्याणगड हा आहे केंजळ केंजळगड आणि हा आहे चंदनगड तर पुढच्या स्लाइडकडे जाऊ आपण त्यानंतर आता आपण आलोय परत सातारा जिल्ह्यावर तर सातारा जिल्ह्यात किल्ले जे आहे मित्रांनो ते ते इतके सातारा पुणे म्हणजे जितकेही पश्चिम महाराष्ट्रातील किल्ले आहे मित्रांनो ते फार महत्वपूर्ण आहे त्याचा मोठा इतिहास आहे कारण जेवढे पण युद्ध झाले आदिलशाही निजामशाही मुघल तर सर्वांचा जो रणसंग्राम आहे तो ह्या पश्चिम महाराष्ट्रात झालेला आहे म्हणून या मा या जावडीच्या खोड्यात मावळ प्रांतामध्ये मा हे त्याच्यानंतर तिकडं नाशिकमध्ये बागलाण प्रांत हे इथं इथं खूप मोठा इतिहास घडलेला आहे मित्रांनो म्हणून त्या तिथे झालेल्या युद्धांमुळे ह्या किल्ल्यांना विशेष महत्त्व आहे म्हणून ते प्रसिद्ध आहे पण याचा अर्थ असा नाही की कि बाकीचे किल्ले असेच आहे ते बाकीचे किल्ले पण फार महत्वाचे मित्रांनो तर आता सातारा गुणवंतगड भैरवगड नंदगिरी पांडवगड प्रतापगड दातेगड त्याला सुंदरगड पण आपण म्हणतो भूषणगड मकरंदगड महिमानगड महिमानगड त्याच्यानंतर हा आहे महिमंदन महिन मंदनगड सज्जनगड संतोषगड सदाशिवगड वर्धनगड तर याच्यातला जो प्रतापगड आहे तो तुम्हाला माहिती कशासाठी प्रसिद्ध आहे जा जे अफजल खानाचा जे स्टोर जे आपल्याला इतिहास भेटतो ते त्या 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 घटनेशी हा निगडित किल्ला आहे त्याच्यानंतर हा सज्जनगड इथं सम समर्थ रामदास स्वामी राईचे मित्रांनो तर त्यामुळे हा प्रसिद्ध आहे तर हे वेगवेगळे किल्ले आता याचे याचे आपण इमेज बघू तर हा आहे गुणवंतगड त्याच्यानंतर आहे हा भैरवगड हा भैरवगड ट्रेकिंगच्या दृष्टिकोनाने फार जबरदस्त आहे मित्रांनो ट्रेकर्सला अगदी हा भुरळ पाडतो त्याच्यानंतर हा आहे प्रतापगड त्याच्यानंतर हा आहे सज्जनगड त्याच्यानंतर हा आहे सदाशिवगड हा वर्धनगड हा त्याच्यानंतर आपलं पुढच्या स्लॅडकडे जाऊ आता आपला चालू आहे बातरावा किल्ला सातारा जिल्हा त्याच्यानंतर सातारा सातारा मधला पुढचा किल्ला आहे वंदनगड वसंतगड वाडूगड वैराटगड नंतर आपण परत अमरावती जिल्ह्यावर येऊ आ, कारंज गावगड जव्हार गेट किल्ला असदगड नरनाला किल्ला बेलापूर किल्ला गौरीगड फोड गाविलगड किल्ला तर आता हे याच्यातले काही नाव माहिती मला रिपीट झाले पण इथे अमरावतीमध्ये अजून अजून हे किल्ले आहे पण त्याचे पण सिमिलरच नाव भेट मित्रांनो आणि त्याचे नाव शोधले तर मला भेटले नाही म्हणून मी तेच तेच किल्ले टाकले फक्त अमरावतीसाठी हा कारण विदर्भाचा इतिहास हा फारसा समोर आलेला नाही दिसत आपल्याला किल्ल्यांचा तर हा जो पण मला दिसतो आहे तो आहे तर प्रतापगड आहे हा पहिला त्याच्यानंतर हा आहे वंदनगड हा आहे वाडूगड त्याच्यानंतर हाय वैराजगड त्याच्यानंतर हाय नरनाळा आणि आहे आपला गव गवडीगड किल्ला पुढच्या स्लाइडवर वर जाऊ <laughs> त्याच्यानंतर आता आपण पाहू नागपूर जिल्ह्यातील किल्ले आणि किल्ल्याचा क्रमांक आहे त्र्याऐंशी सीताबुल्ली किल्ला नगरघर किल्ला पवनराजा किल्ला चिमूरगड पवन पाडजागड देवगड सहानगड भद्रावतीगड त्याच्यानंतर आता मराठवाडा आता मराठवाड्यात जेवढे सर्वात मोठा जो प्रांत आहे महाराष्ट्राचा मी जेव्हा महाराष्ट्रातील जिल्ह्यांची नावे कशी व त्यामागे कोणतींनी कशी आहे ही सिरीज केली होती मित्रांनो त्याला तुम्ही फार प्रतिसाद पण दिला होता तर त्याच्यात मी सांगितलं होतं की महाराष्ट्रातील सर्वात मोठा प्रांत हा हो विदर्भ आणि मराठवाडा आहे त्याच्यानंतर जेव्हा हैदराबाद मराठवाडा संग्राम झालं आणि ते हैदराबाद वासून वेगळं झालं तर हा मराठवाडा वेगळा झाला पण तेव्हा खूप किल्ले होते मराठवाड्यात तर तो परत एक वेगळा वेगळा विषय झाला आपले बरेच वेगळे वेगळे विषय निघतात पण आपल्या विषयापासून जर का आपण भडकले तर कदाचित हा माहितीपद खूप खूप लांब होईल तर आता आपण बघू मराठवाड्यात तर ह्या याच्यात कसं हिंगोली परभणी संभाजीनगर जालना नांदेड लातूर उस्मानाबाद हे जेवढे पण मराठवाड्यातील जिल्हे आहे प्रत्येक जिल्ह्यात एक 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 दोन 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 तीन तीन किल्ले आहेत तर मग मी काय केलं पूर्ण एक तो प्रांत घेतला मराठवाडा आणि त्याच्यातले किल्ले तुम्हाला दाखवतोय तर सर्वात पहिले आपण बघू हा माहूळगड कंधार गाळेगाव किल्ला पेठवडगड लोहारागड तर आता ही जी तुम्हाला पहिली इमेज दिसते आहे ती सीताबोल्ली किल्ल्याची आहे त्याच्यानंतर हा जो दुसरा किल्ला आहे तो आहे नगरगण किल्ला हा जो तिसरा किल्ला दिसतो आहे तुम्ही माझ्या हायलायटरकडे लक्ष द्या मित्रांनो म्हणजे तुम्हाला दिसेल हा आहे पवनराजा किल्ला त्याच्यानंतर आहे माहूरगड किल्ला त्याच्यानंतर हा आहे कंधाड हा सुप्रसिद्ध देवीसाठी प्रसिद्ध आहे मित्रांनो त्याच्यानंतर कंधाड किल्ला त्याच्यानंतर हाय लोहारा किल्ला त्याच्यानंतर मराठवाड्यातील किल्ल्यांमधील हा आपला पुढचा शहाण्णव किल्ला आहे माहुडगड कंधार गाडेगाव किल्ला पेठवळ किल्ला हा हिंगोलीमध्ये आहे त्याच्यानंतर लोहारा किल्ला आपण हिंगोली जिल्ह्यात आहे आपलं शतक इकडं पूर्ण झालंय त्याच्यानंतर सुपा किल्ला जो परभणीमध्ये आहे उदयगिरी किल्ला जो लातूरमध्ये आहे धर्मापुरीगड जो बीडमध्ये आहे मंथागड जो मध्ये आहे औसागड जो लातूरमध्ये आहे बीड बीडमध्ये देव देवगाडीगड लहूगड रोहिलागड जो जालन्यामध्ये आहे त्याच्यानंतर यक्ष दहा नंबरचा तल तलानीगड मस्तगड जाफराबाडगड आणि यक्ष तेरा नंबरचा हा परंतूड किल्ला आहे तर मुख्य किल्ल्यांपैकी जो किल्ला आहे तर आपल्याला हा जो दिसत असेल पहिला हा जो औसा किल्ला आहे हा फार सुंदर असा किल्ला आपल्याला दिसतोय त्याच्यानंतर हा जो खालचा आहे हा रोहिलागड किल्ला आहे मित्रांनो तर आपण पुढच्या स्लाइडवर जाऊ त्याच्यानंतर मल मल्क, मलकापूर किल्ला बुलढाणा जिल्ह्यातील किल्ले जेव्हा आपण सम मराठवाडा पाहिलं मित्रांनो तर तिथं अं क, क कदाचित मी संभाजीनगरसाठी एक वेगळं घेतलेलं आहे पण तिथं एक देवगिरी नावाचा एक मुख्य किल्ला आहे मित्रांनो त्या मलकापूरगड बुल आता आपण बुलढाणा की जिल्हा बघू तर बुलढाणा जिल्ह्यातील किल्ले मलकापूरगड मालीगड सिंदखेड राजा गोंधन गोंधनपूरगड रोहिलाखेडगड नंतर वाशिममधील कारंजागड भुईकोडे उंबरगाव बाजारगडी बघा मी जेव्हा किल्ला काय आहे मी तुम्हाला सांगितलं होतं वाडा राजमहल त्याच्यानंतर गिरीदुर्ग जलदुर्ग वनदुर्ग हे सांगितलं होतं ना मी तुम्हाला आधीच्या माहिती पाठात तर तुम्हाला इथं गडी दिसली भुली गडी तर ही अशी गडी मी तुम्हाला इमेजमध्ये दाखवेल त्याच्यानंतर मंगल मंगलूर पिलफोड फोर्ड शेंदूरच्या गडी तर आता हा जो पहिला किल्ला आहे तो आहे मलकापूरगड त्याच्यानंतर हा दुसरा आहे तो मालीगड त्याच्यानंतर आहे हा सिंदखेड राजा आणि आहे गोंधळपूर राजा तर हा जे दोन नंबर हा जो मालीगड पाहिला तर याच्याहून पण हा लहान किल्ला दिसतोय तर अजून एक याच्याहून पण एक लहान असतो त्याला गडी म्हणतात मित्रांनो त्याच्यानंतर वर्धा जिल्ह्यातील किल्ले जेव्हा एक सांगायचं राहिलं जर का आम्ही संभाजीनगर मराठवाड्यातच टाकले तर मला वाटतं मी संभाजीनगर वेगळं घेतलं आहे पण संभाजीनगरमध्ये एक किल्ला आहे मित्रांनो जो की देवगिरी किल्ला आहे तो फार महत्वाचा किल्ला आहे तर आ, त, आ, तर ते पण तुम्हाला माहित पाहिजे त्याच्यानंतर जो की तुम्हाला माहिती असेल कशासाठी प्रसिद्ध आहे अल्लाउद्दीन खिलजीने यादवांवर आक्रमण केलं त्याच्यानंतर संभाजीनगर हे एक असं शहर होतं की तिथे दिल्लीनंतर भारताची दुसरी राजधानी आपल्या संभाजीनगर राहण्याचा मान मिळवलाय संभाजीनगर निमित्तानं तर ही इतकी मोठी गोष्ट आहे म्हणजे तुगलकांच्या काळात काही दिवसांसाठी संभाजीनगर ही संभाजीनगर मधले जे देवगिरी किल्ला भुल आहे ते पूर्ण भारताची राजधानी होती मित्रांनो कारण तो किल्ला इतका जबरदस्त बांधलेला आहे मित्रांनो इतकी भूलभुलई आहे त्या किल्ल्यात इतके दरवाजे आहे जर का त्या किल्ल्यामध्ये दगाबाजी झाली नसती तर तो किल्ला जिंकणं हे अवघडच असतं अल्लाउद्दीन खिलजीला पण ते म्हणतात ना हा मी आपणवणे का ते काहीतरी एक मन आहे अं गैरों में कहा दम था हमे तो ने लुटा <laughs> तो तर ते प्रकारे आहे इतिहास आपण बरेच युद्ध आपण ह्या फितुरीमुळे सडलेलो आहे मित्रांनो तर, पर गर, तर चला परत आपण आता वर्धा वर्धाकडे तुम्हाला त्या संभाजीनगर गडावर मेंढ्या नावाशी खूप खूप काही बोलायसाठी त्या किल्ल्यावर तर तुम्हाला जर का त्या किल्ल्यावर एक विशिष्ट माहिती पत हवा असला तर नक्की सांगा तर वर्धा किल्ल्यातील किल्ले, किल्ले अंजीगड प पवनार फोर्ट धवलावा किल्ला कुडझडी किल्ला कुडझडी गडी हिंगणीगड केलीझड फोर्ट अलीपोड फोर्ट गडचिरोलीमधले किल्ले आता गडचिरोली म्हणजे मी तुम्हाला त्या सिरीजमध्ये सांगितलं होतं की कि महाराष्ट्रातील किल्ल्यांची नावे कशी व कोणत्या कशा पडली तर ह्या किल्ला हा जो गडचिरोली जिल्हा आहे इथं खूप प्रकारचे किल्ले आहे आणि त्यांनी तो वेललेला आहे तो जिल्हा म्हणून त्याला गडचिरोली म्हणतात तर असं काही एक संदर्भ आहे तर वै यातील वैरागड सुरजागड झापरागड खोपरागड राजगड हा राजगड आपला नाही वेगळा राजगड आहे तिपागड बज बजागड लेखामेंढा तर हे वेगळे किल्ले हा जो तुम्हाला किल्ला दिसेल हा व वैरागड आहे मित्रांनो त्याच्यानंतर गडचिरोली जिल्हा पण मित्रांनो त्याची एक अशी एकदम वेगळी इमेज तयार केली पण गडचिरोली जिल्हा हा खूप सुंदर आहे इतकं तिथे बायोडायव्हर्सिटी आहे नैसर्गिक वातावरण अजून पण तिथं आहे मित्रांनो तर ते गडचिरोली म्हणजे तुम्ही एकदम निगेटिव गडचिरोली म्हणजे आधी माणसाच्या मनात एकदम असा निगेटिव्ह विचार येतो पण गडचिरोलीमध्ये खूप विविधता आहे मित्रांनो तर तो मी तो पण एक विचार केला पण पा, गेला पाहिजे तर आता पुढच्या स्लाइड कडे जाऊ पण पालघर मुंबई तर आता आपण कोकणाकडे आलो तर पालघर मध्ये लेल किल्ले पालघर मधील पल किल्ले खूप छान आहे मित्रांनो शिरगाव शिरगाव किल्ला केडवा किल्ला कोसगड बांद्रा किल्ला पद्मदुर्ग किल्ला सेवरी किल्ला सिओन किल्ला कुलाबागड माहुलीगड मुरुड जंजिरागड त्याच्यानंतर रत्नागिरी आणि सिंधुदुर्गमधील किल्ले अंजनवेल आंबेडगड अवड किल्ला कनकदुर्ग कुडाळ कुडाळचा किल्ला कोट कामंत तर हे मुख्य मुख्य किल्ले आहे मित्रांनो तर आता हा पालघर पालघर किल्ल्यातील हा जो किल्ला दिसतोय तो, तो केडवा किल्ला आहे मित्रांनो एक नंबरचा नंतर हा जो दुसरा दिसतो आहे तो हा 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 दोन दो नंबरचा किल्ला आहे तो आहे कोहच किल्ला त्याच्यानंतर हा जो तिल तिसरा किल्ला दिसतोय तो आहे बांद्रा किल्ला त्याच्यानंतर हा आहे पद्मदुर्ग किल्ला तुम्हाला माहित असेल पद्मदुर्ग किल्ला इथं सह्याद्री प्रतिष्ठानने उंच असा आपण बघू जेव्हा गड किल्ल्यांचं संवर्धन कसं करता येईल त्या भागाकडे जाऊ तेव्हा की संवर्धन कसं करता वगैरे तर तिथं मी तुम्हाला सांगेल की सह्याद्री प्रतिष्ठानने या किल्ल्यासाठी काय काय देणगी दिली मित्रांनो तर सह्याद्री प्रतिष्ठान ही एक संस्था आहे की जी गड किल्ले किल्ल्यांचं संवर्धन करते खूप असं चांगलं काम करते मित्रांनो ही ही संघटना तर पद्मदुर्ग किल्ला हा जंजिरा किल्ल्याला ताकीद देण्यासाठी उभा, होता किला उभा किला होता। का केला होता मित्रांनो तर संभाजी महाराजांनी हा किल्ला उभा केला होता पण त्याच बांधकाम काही पूर्ण झालेलं नाही असं इतिहासात नोट केलं आहे तर नंतर आहे हा जो दिसतोय आपल्याला तो आहे सिओन किल्ला त्याच्यानंतर लास हा लासला आहे कनकदुर्ग तर बघा हा जलदुर्ग आहे हा जलदुर्ग आहे जलदुर्ग आहे हा गिरिदुर्ग आहे हे ना हा हा जो पण आहे हा जो किल्ला आहे तो वनदुर्ग आहे तर आता तुम्हाला क्लिक केलं कळलं असेल की गिरिदुर्ग काय वनदुर्ग काय जलदुर्ग काय आता आपण आपला गड क्रमांक एकशे चोपन्न चालू आहे तर आता रत्नागिरी परस तोच भाग आपला कोकणचा रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग तर गोवळकोट किल्ला जयदुर्ग किल्ला रत्नदुर्ग किल्ला सिंधुदुर्ग किल्ला पालगड किल्ला पूर्णगडगड फत्तेगड बाणकोटगड वेताळगड सर्जेकोट किल्ला साठवालीगड सावंतवाडीचा गड सुमारगड भगवंतगड भारतगड तर हे असे किल्ले आहेत मित्रांनो तर आता हा जो रत्नदुर्ग आणि सिंधुदुर्ग आहे ही जी पहिली इमेज आहे ती रत्नदुर्गची आहे आणि ही जी दुसरी इमेज आहे ती सिंधुदुर्ग किल्ल्याची आहे तर रत्नदुर्ग म्हणजे तुम्हा मी फक्त एक मध्ये सांगतो मी यावर खूप संक्षिप्त बोललेलो हो आहेत जेव्हा मी महाराष्ट्राच्या जिल्ह्यांची नावे कशी पडली ती सिरीज बनवली होती तर ह्या रत्नदुर्गावरनंच रत्नागिरी नाव पडलं आहे जिल्ह्याला आणि या सिंधुदुर्ग किल्ल्यावरनंच सिंधुदुर्ग किल्ला सिंधुदुर्ग किल्ल्यावरूनच या जिल्ह्याला सिंधुदुर्ग असं नाव पडलं आहे मित्रांनो तर हा जो पहिला दिसतो आहे तो रत्नदुर्ग आहे त्याच्यानंतर दोन मिळ सिंधुदुर्ग हा हा जो दुसरा किल्ला दिसतो आहे तो सिंधुदुर्ग आहे हा तिसरा किल्ला पूर्णगड हा आहे बाणकोट हा आहे सर्जेकोट आणि आहे सुमारगड किल्ला त्याच्यानंतर परस रत्नागिरी आणि सिंधुदुर्गामध्ये आपण भवनगड भैरवगड मंदनगड मनसंतोषगड मनोहरगड महादेवगड महिपतगड यशवंतगड रसलगड राजापूरचा किल्ला विजयगड विजयदुर्ग त्याच्यानंतर रायगडमधले किल्ले औचितगड उंदेरी तर हा जो किल्ला दिसतोय तुम्हाला पहिला हा आहे मंदनगड त्याच्यानंतर हा आहे मनसंतोषगड त्याच्यानंतर हा आहे महिपतगड हा यशवंतगड त्याच्यानंतर आहे अवचितगड आणि आहे ही, ही उंदेरी किल्ला रायगड जिल्हा त्याच्यानंतर गड क्रमांक एकशे त्र्याऐंशी पेपगड खांदेरी किल्ला तुंगी किल्ला धागगड रतनगड रायगड कर्नाळा पा, पा पादरगड लिंगाणा कुलाबा अवचितगड विशालगड कोठरीगड प्रबलगड विश्रामगड कोथळीगड प्रबलगड विश्रामगड कोटलाई बिडवाडी सांगशी कौ कौलाफोर्ड भिवगड सागरगड खांदेरी मंगलगड सूरगड घोसाळगड मलंगगड सोनगिरी चंदेरी माणिकगड सोनदाई तालेगड मांगड सुधागड आणि आहे आपला सदाशिवगड सॉरी सरसगड तर बघा आता तो यावरनं तुमच्या एक लक्षात आलं असेल की कोकणात पण खूप काही किल्ले आहे तर सर्वात जास्त किल्ले नाशिक जिल्ह्यात नंतर येतात कोक आ, नंतर येतात पुणे जिल्ह्यात आणि नंतर येतात कोकणात आणि नंतर येतो मग साताऱ्याचा ये नंबर तर हा जो तो ही जी तुम्हाला इमेज दिस आहे हा आपला महाराष्ट्राचा कळस आहे मित्रांनो सोन्याचा तो म्हणजे रायग रायगड आता याचा इतिहास जर का सांगायचं म्हटलं तर चार पाच कमीत कमी याला याच्यावर तीन चार व्हिडिओ तरी आपण बनवू शकतो इतका संक्षिप्त एक एक तासाचे तीन तीन व्हिडिओ आपण बनवू शकतो याच्यावर इतका मोठा इतिहास आहे मित्रांनो रायगडचा नंतर हा जो आहे हा हा आहे कलावंतीन दुर्ग त्याच्यानंतर हा जो किल्ला आहे तो आहे खांदेरी किल्ला तर रायगड किल्ल्याचं रक्षण करण्यासाठी लिंगाणा किल्ला बांधला होता मित्रांनो तर हा लिंगाना किल्ला त्याच्यानंतर सिंधुदुर्ग हा पण थ्री खूप भुड पाहतो पाडतो मित्रांनो त्याच्यानंतर हा एक खांदेरी किल्ला हा एक हा जलदुर्ग आहे हा गिरीदुर्ग आणि हा पण गिरिदुर्ग आहे मित्रांनो तर पुढच्या मध्ये जाऊ आपण आता आपण बघणार आहोत कोल्हापूर जिल्ह्यातील गडकोट गड क्रमांक दोनशे वीस कलानिधीगड पन्हाळा पाडगड पवनगड बावळा भुदडगड रांगणा विशालगड च चंद्रपूर जिल्ह्यातील किल्ले चंद्रपूर किल्ला बल्लाडशाह माणिकगड भद्रावतीगड लोहगड चंदनगड आणि गोंद किल्ला तर हे जे किल्ले आहे मित्रांनो आता चंदन चंद्रपूरमधले ते त्याला शिवाजी महाराजांची पार्श्वभूमी नाही पण हे जे वरचे आहे त्याला आहे तर हा जो विशालगड किल्ला आहे ते तर तुम्हाला माहित असेल का, का काय पार्श्वभूमी आहे त्याला विशालगड पोचल्यावर राजे तोफेचा माराकडा मग मला समजून जाईन की तुम्ही कडावर पोचले तुम्ही सांगाय कोणाचं वाक्य आहे तर त्या युद्धाचा इतिहास याला लागलेला आहे मित्रांनो विशालगडला तर इतका मोठा विशालगड आहे आता विशालगडबद्दल ही कॉन्ट्रवर्सी पण आहे ते आपण जेव्हा इंटरेस्टिंग फॅक नावाचा टॉपिक बघू म्हणजे गड कसा संवर्धन केला जाईल याच्यानंतर आपण एक इंटरेस्टिंग फॅक नावाचा पण एक पॅ टॉपिक पाहू जो की तुमचा खूप आवडतीचा आहे तर त्याच्यात मी सांगाल विशालगडबद्दल काय कॉन्ट्रवर्सी आहे तर विशालगडमद्दल इथं थोडंसं सा सांगून देतो मित्रांनो तर विशालगडमध्ये अनधिकृतपणे जी जी धार्मिक स्थळं बांधली गेली आहे तर ते किल्ल्याची वितंबना होते मित्रांनो तर त्याच्यामुळं हा किल्ला निका ह्या किल्ल्याचा जो ओरिजिनल जो इतिहास आहे तो समोर येणार नाही मित्रांनो म्हणजे तुमच्या माझ्यासारखी जी आधुनिक पिढी आहे आता त्यां ते जर का डायरेक्ट गेले तर त्यांना वाटेल की हा म्हणजे मुस्लिम राजवटीखाली असलेला हा किल्ला आहे पण ते अतिक्रमण आहे मित्रांनो तर मी पण त्याला म्हणजे मानतो कारण तिथं ती म्हणजे ती जी मशीद आहे ती नव्हती मित्रांनो तिथं आधी तर ह्या विशालगड गडाला मुक्त केलं गेलं पाहिजे तर हा हे आहे आता आपण इमेजच्या माध्यमातून बघू हा एक कलानिधी गड त्याच्यानंतर हा आहे पन्हाळा किल्ला त्याच्यानंतर हा आहे पाडगड हा आहे भूदडगड तुम्ही माझ्या हायलायटरकडे लक्ष द्या मित्रांनो म्हणजे तुम्हाला कळेल हा आहे रांगना किल्ला आणि हाय विशालगड आपण पुढे जाऊ आता त्याच्यानंतर आला नाशिक जिल्हा सुंदर अशा नाशिक जिल्ह्यात आपले स्वागत आहे तर दोनशे पस्तीस नंबरचा किल्ला आहे घाड किल्ला त्र्यंबकगड त्रिंगलवाडीगड धोडक किल्ला पट्टागड हर्षगड मालेगाव भुईकोट किल्ला प्रेमगिरी किल्ला तंकाई किल्ला अचलगड अंजनेरीगड अलंगड चांदोड किल्ला जावळ्या किल्ला बहुला किल्ला ब्रह्मगिरीगड भास्करगड मारकंदेगड मुल्लेड किल्ला हर्षगड किल्ला साल्ड किल्ला भंडारगुडग कंकळारा किल्ला कंचना किल्ला कन्हेडगड काळेगड अयवंत किल्ला इंद्र किल्ला रावळे किल्ला राजदेहेर किल्ला रामशेष किल्ला वाघेरा किल्ला वितनगड हातगड रतनगड हरिहरगड कालघेड किल्ला गाडना किल्ला घाडगड कुलंग किल्ला कावनाईगड मलंगगड तर याच्यात एक अलंग झाला मलंग झाला कुलंग नाही दिसला तर एक कुलंगड पण आहे मित्रांनो तर नाशिक किल्ला हा किल्ल्यांसाठी फार प्रसिद्ध आहे मित्रांनो तर नाशिकची जी जर का तुम्ही नाशिकचं तेरेन पाहिलं तर ते फार म्हणजे डोंगराळ आहे मित्रांनो एकदम कडवक सह्याद्री तुम्हाला इथं दिसतो कोकणात पण तसा सह्याद्री बेस भेटतो आपल्याला आणि पुण्यात पण नाशिकचा सह्याद्री फार कडवट आहे मित्रांनो फार उंच उंच डोंगर आहे म्हणून इथं आपला जास्त किल्ले पाहायला भेटतात तर धोळप किल्ला तर या धोडप किल्ल्याच्या बाबतीत तुम्हाला सांगतो तर किल्ला आता तुम्हाला समजलाच असेल आता तो इंटरेस्टिंग फॅक्टचा जो टॉपिक आहे जर का तुम्ही हा पूर्ण माहितीपट पाहिला ना तर ते पाहिजे मग तुम्हाला गरज नाही कारण बऱ्याच गोष्टी मी मध्ये मध्ये क्लिअर करत जातो आहे तुम्हाला तर हा जो धोळप किल्ला आहे मित्रांनो जिथं माझा हायलायटर आहे तर हा धोळक किल्ला महाराष्ट्रातील तीन नंबरचा सर्वात उंचीचा किल्ला आहे आता आपल्याला हे तर माहिती असतं की महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कोणतं कळसोबाई बरोबर पण महाराष्ट्रातील सर्वात उंच किल्ला कोणता तर त्याचं पहिलं नाव असतं नाही रायगड पण नाही राजगड पण नाही पहिला, पहिला किल्ला आप आहे आपला साल्हेड किल्ला साल्लेड किल्ला इतका उंच आहे मित्रांनो तो आपल्याला नाशिकमध्ये भेटतो मित्रांनो तर मला वाटतं साल्लेड किल्ल्याची जी उंची आहे ती काही अं जर का मला वाटतं ती अठराशे सतराशे किंवा अठराशे फूट फुटांच्या आसपास आहे मित्रांनो तर फार उंच किल्ला आहे साल्लेड किल्ला त्याच्यानंतर मीटरमध्ये पाहिलं तर तो साल्लेड किल्ला हा तेराशे मीटर उंच आहे एवढं मी फिक्स सांगतो तुम्हाला तर तेराशे मीटर हा साल्लेड किल्ला सा आहे तर हा जो किल्ला आहे तो धोळप तीन नंबरचा सर्वात मोठा किल्ला आहे मित्रांनो उंच उंच आणि दोन नंबरचा सर्वात उंच किल्ला हा रायगड मित्रांनो तर हा झाला आपला धोडप किल्ला त्याच्यानंतर हा जो दुसरा दिसतोय तो पट्टागड इथं अतिशय सुंदर तुम्हाला शिवाजी महाराजांचा स्मारक दिसेल त्याच्यानंतर हा मी जो तुम्हाला सांगले सांगत होता बघा किती दिमाखात उभा आहे मित्रांनो हा किती ताट मानने सैरिट उभा आहे हा साल्लेड किल्ला आहे आणि ह्या साल्लेड किल्ल्याच्या बाबतीत अजून एक तुम्ही असं लक्षात ठेवा की इथे मराठ्यांनी मराठ्यांचं जनरली मोस्टली युद्ध कोणतं राहायचं गनिमी काव्याचं राहायचं गनिमी काव्या म्हणजे काय लपून छपून युद्ध करणे त्या पद्धतीला गनिमी कावा म्हणतात ज्याला इंग्रजीमध्ये आपण गोडीला वॉरफेअर म्हणतो जे की आताची भारताची जी बटालियन आहे गोडखा बटालियन ते पण गोडीला वॉरफेअर करते तर हा जो सालेड किल्ला आहे मराठ्यांनी इथं पहिलं युद्ध लढलं होतं मित्रांनो जे की जमिनीवर होतं मुघलांसोबत तर मराठ्यांनी पहिलं युद्ध लढलं होतं जमिनीवर मुघलांसोबत साल्लेड किल्ल्यावर तर तिथं मराठ्यांना पण मराठ्यांना त्यांना मोठी म्हणजे पण हानी झाली होती मित्रांनो कारण हे त्यांचं पहिलं सुद्धा होतं जे की पूर्ण असं रणांगणावर लढलं गेलं होतं त्याच्यानंतर हा भंडारदुर्ग किल्ला मित्रांनो मी ह्या किल्ल्यावर गाईड होतो मला म्हणजे गेली नाशिकमध्ये मी मागचे साडेपाच ते सहा वर्ष झाले मला मी नाशिकमध्ये गेलो नाही पण जेव्हा पण मी नाशिक म्हणतो तेव्हा हा किल्ला मला नक्की आठवतो मी ह्या किल्ल्यावर जा गेलेला आहे खूप वेळा इथं गाईड पण केलो आहे ह्या किल्ल्याचा मला एक आणि एक दगडाची माहिती मित्रांनो खूप असा सुंदर किल्ला आहे हा त्याच्यानंतर हा पूर्ण किल्ला मी एकटा एकदा साफ करायला गेला होता पण आता परत तो मला खात्री की तो परत तिथं गवत वगैरे वा वाढलं असेल प्लास्टिक वगैरे पडलेलं असेल तर त्याला जोपर्यंत सर्व एकत्र येऊन काही चळवळ चालू करत नाही तोपर्यंत ते होणार नाही तर आपला पुन्हा पुन्हा टॉपिक संवर्धनाकडे जातोय मित्रांनो तर आपला माहिती पडताचा केंद्रबिंदू तोच आहे तर हा आहे भंडारदुर्ग किल्ला जेव्हा तुम्ही ब्रह्मगिरीला जाल ब्रह्मगिरीवर पोचले की तिथं तुम्हाला एक शिव जटा मंदिर लागेल जिथं की शंकरांनी त्यांच्या जटा पटल्या होत्या आणि तिथूनच एक गोमुख आहे त्या गोमुखातून गोदावरी नदीचा उगम होतो आणि तिथून ते मग गोदावरी नदी निघते तर त्याचा पण एक शॉर्ट मी टाकलेला आहे तर त्या शिवजटा मंदिराच्या मागून तो हा रस्ता दिसत नाही बरं तर ह्या शिवजटा मंदिराच्या मागून एक लहान रस्ता जातो एकदमच लहान रस्ता जातो आणि ज्या रस्त्याच्या दोघी बाजूला दरी आहे तो रस्ता तुम्ही फक्त त्या रस्त्याला धरून चला त्या ते रस्त्याला फॉलो करा तुम्ही ह्या दुर्ग किल्ल्यावर पोचाल तर मोस्टली ह्या किल्ल्यावर जे साहित्य व्यापाराचं साहित्य राहायचं ते ठेवलं जायचं मित्रांनो त्याच्यानंतर आहे हा राजदेहेर किल्ला आणि हा रामशेष किल्ला हा रामशेष किल्ला म्हणजे नाशिकमधील किल्ले इतके प्रसिद्ध आहे मित्रांनो जसं की हा धोळप किल्ला झाला अं हा साल्लेर किल्ला झाला त्याच्यानंतर हा भंडारदुर्ग किल्ला झाला ब्रह्मगिरी किल्ला झाला अंजनेरी किल्ला झाला त्याच्यानंतर आता हा आपण पाहतोय राजगी रामशेष किल्ला रामशेष किल्ल्यावर तर इतकं मोठं युद्ध झालं होतं मित्रांनो संभाजी महाराजांच्या कारकिर्दीत की तीस हजार मुघलांसाठी तीस हजार मुघलांना फक्त तीनशे मावळ्यांनी पाणी पाजलं होतं मित्रांनो <laughs> इतिहास इतका मोठा आहे मित्रांनो आपल्या भारताचा पण तरी मी विचार करतो की आपल्या भारताच्या ना जे युथ आहे तरी तर त्यांना हिटलर नेपोलियन अलेक्झांडर हे महान यांचं आकर्षण का वाटतं मित्रांनो इतकं इतका महान इतिहास आहे बघा मी प्रत्येक किल्ला म्हणून मी तुम्हाला बोललो की मी प्रत्येक किल्ल्याची जर का माहिती सांगितलं सांगितली ना तर हा खूप मोठा माहिती पट होईल पण तरी मी तुम्हाला थोडं थोडं हे म्हणजे एक ब्रीप इंट्रोडक्शन देऊन देतोय मेन मेन किल्ल्यांचं तर हा रामशेष किल्ला म्हणजे काय झालं होतं जेव्हा जेव्हा संभाजी महाराजांनी बऱ्हाणपूरवर मराठ्यांनी बऱ्हाणपूरवर आक्रमण केलं होतं आणि बऱ्हाणपूर हे फार म्हणजे त्यांची ज जर खानदेशाची राजधानी होती बऱ्हाणपूर मी हिस्ट्री ऑफ खानदेशमध्ये ते सांगितले तुम्हाला की खा बरानपूरचं खानदेशामध्ये काय योगदान होतं तर तर ते मुघलांनी ते बऱ्हाणपूर खूप विकसित केलं होतं तर हे मराठ्यांनी खूप बऱ्हाणपूर लुटलं होतं आणि ते त्याचा म्हणजे लुटलं म्हणजे हा शब्द चुकीचा लुटलं ती संपत्ती त्यांनी आपल्या स्वराज्यासाठीच वापरली होती मित्रांनो मावळ्यांनी तर बऱ्हाणपूर पूर्ण पूर, बराणपूर्ण बऱ्हाणपूरला पूर्ण त्यांनी जो मारा केला तर त्याच्यामुळं जी मुघल सत्ता आहे जो औरंगजेब आहे तो फार क्रोधित झाला होता म्हणून त्याने स्वराज्यावर आक्रमण करण्यासाठी फौज पाठवली होती दखनेत आणि मी तुम्हाला बोललो जेव्हा आपण धुळे किल्ले जिल्ह्यातील किल्ले पाहिले तर लडिंग किल्ला आहे कस्मा तो कस्मादे तो भाग आहे तिथून खानदेशात एंटर करत 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 आपल्याला दख्खनेत येता येतं तर दखने म्हणजे बघा भारतात येण्याचे तीन मार्ग आहे जेवढे पण आक्रमण झाले तेवढे पहिला कोणता एक खैबड मार्ग खैबड मार्ग जो की काश्मीरातून येतो तो, तो खैबड मार्ग आणि दुसरा मार्ग आहे पानिपत म्हणून तिथं जास्त युद्ध झाले तसं ह्या उत्तर भारतातून जर का दक्षिण भारताकडे यायचं असेल तर ह्या स्वराज्याच्या खानदेशात दोन रस्ते लागायचे जो की एक अकस्माद एक भाग होता आणि आपला एक खानदेश होता मुख्यतः खानदेशच होता तर या खानदेशातलं कारण त्याने मग बुराणपूर बुरणपूरवर सैनिक पाठवले हो आणि रामशेषवर मग पहिले जो आपले सह्याद्रीचा सा, जो पहिला भाग आहे नाशिक आणि चाळीसगावचा जो भाग तर ना चाळीसगावच्या पुढे नाशिक लागतो मित्रांनो तर नाशिकमध्ये मग तिथं आपला रामशेष किल्ला दिसला तर त्या रामशेष किल्ल्याला त्या तीस हजार मुघल सैनिक तिथे आले होते आणि त्या तीस हजार मुघल सैनिकांशी तीनशे मावळे आपले झटले होते मित्रांनो तर ते तीनशे मावळे झटताना जो त्यांनी जो लढा दिला तो अतिशय वाचण्यासारखा मित्रांनो तर हा रामशेष किल्ला जिथं माझा हायलाइटर आहे तो तो रामशेष किल्ला तुम्हाला अतिशय लहान तर दिसत आहे पण तो रामशेष किल्ला त्या किल्ल्याच्या म्हणजे दोन जज बुक बाईट कवर असा असं मी म्हणाल इथं हा रामशेष किल्ला जरी तुम्हाला इथं लहान दिसत असेल पण ह्या किल्ल्याचा फार मोठा इतिहास आहे मित्रांनो तर जर मित का तुम्हाला याच्यावर एक संक्षिप्त व्हिडिओ पाहायचा असेल तर तो पण मी तुम्हाला देईन मित्रांनो तर हा झाला धोडप त्याच्यानंतर हा पट्टागड हा आपला सालदेड किल्ला हा भंडारदुर्ग किल्ला हा राजदेड आणि हा असा सुप्रसिद्ध असा रामशेष तुम्ही या नक्की ह्या किल्ल्यांना नक्की भेट द्या मित्रांनो एकदम म, एकदम म्हणजे सुप्रसिद्ध आणि ऐतिहासिक किल्ले मित्रांनो हे तरी मी विचार करतो की यांना कोणतं संरक्षित म्हणजे याला संरक्षित क्षेत्र का घोषित नाही केलं तो भाग बघू आपण हाऊ टू कन्झर्व फोर्स मध्ये त्याच्यानंतर पुढचा किल्ला म्हणजे फोर्स इन महाराष्ट्र तर आता दोनशे सत्याहत्तर नंबरचा किल्ला आपण बघू एकच मित्र मित्रांनो कोणीतरी आलंय एकच मिनिट हा सॉरी तर आता आपण दोनशे सत्याहत्तर नंबरचा किल्ला बघू हा आता आपण आपण आता पुणे जिल्ह्यातील भाग बघू तर पुणे जिल्ह्यातील दोनशे आता आपला किल्ला क्रमांक चालू दोनशे सत्त्याहत्तर तर पहिला आहे आता दोनशे सत्याहत्तर नंबरचा किल्ला अंघाई किल्ला कुवारी किल्ला घनगड चाकण किल्ला चांदवड जीवधन किल्ला तिकोना किल्ला तुंग किल्ला नारायणगड मोडगिली किल्ला पुरंदर तोरणा मल्हारगड राजगड राजमाचे विचित्रगड विसापूर लोहगड शिवनेरी किल्ला सिंदोडा किल्ला सिंहगड हडसळ दौलतमंगळ केंजळगड रोहिडा किल्ला कोळीगड माहीम किल्ला वरळी किल्ला वांद्रे किल्ला मढा किल्ला लिंगाणा शिवडीचा किल्ला तर असे आता आपला नंबर आला तीनशे आठ तर असे किल्ले आहे मित्रांनो तर पुण्यातले तर सर्वे किल्ले प्रसिद्ध आहे आणि सर्वे सर्वे नाही म्हणता येणार पण जवळपास सत् पासष्ट टक्के सत्तर टक्के किल्ले हे वेल मेंटेन आहे मित्रांनो तर हा जो तुम्हाला पहिला दिसत असेल तो धनगड किल्ला आहे त्याच्यानंतर जो दुसरा किल्ला दिसतोय हा तुम्हाला तो जीवधान किल्ला आहे तिकोना किल्ल्यावर आपण एक विशिष्ट व्हिडिओ बनवला आहे तो तुम्ही बघू शकता हा तिकोना किल्ला आहे त्याच्यानंतर हाती हात्री कोण त्रिकोणा म्हणतात बाकी याबद्दल जर का तुम्हाला संक्षिप्त स्वरूपात माहिती असेल पाहिजे असेल तर मी यावर व्हिडिओ बनवलेला आहे मित्रांनो ऑलरेडी तुम्ही तो बघू शकता मी आय टी एपमध्ये त्याची लिंक देऊन देईन त्याच्यानंतर हा हा जो आहे तो आपला सुप्रसिद्ध असा राज आहे तर सिंहगड पण किल्ला फार भी आ, आ, प्रसिद्ध मित्र मित्रांनो इथं तर तुम्हाला माहिती असेल ते तानाजी मालुसरेची घटना तर मी तो पूर्ण इतिहास आता नाही सांगत बसणार कारण हे जगप्रसिद्ध मित्रांनो तर हा सिंहगड किल्ला आहे शिवनेरे किल्ल्यावर शिवाजी महाराजांचा जन्म झाला होता त्याच्यानंतर लोहगड किल्ल्यावर पण मी मी जेव्हा एन एस एसमध्ये काम करत होतो मित्रांनो तर लोहगड किल्ल्यावर पण मी गाईड म्हणून होतो तर तिथं गाईड गाय गायडिंग करत असताना मी एक आपल्या युट्यूबवर अतिशय संशय अपलोड केला आहे जर का तुम्हाला लोहगड किल्ल्याबद्दल पण जाणून घ्यायचं असेल तर तुम्ही तो किल्ला बघा मी तो आय टी मध्ये पाहून त्याची लिंक देऊन देईल नंतर लिंगाणाबद्दल तुम्हाला आधीच सांगितलं की रायगडाचं याला धाल म्हणायचे त्याच्यानंतर आपला हा राजगड आहे तर असे हे वेगवेगळे किल्ले आहे मित्रांनो राजमाची एखादा कैद्याला शिक्षा द्यायची असेल तर त्याचे हातपाय बांधून त्याला राजमाच्यावर ठेवायचे तर असे वेगवेगळे किल्ले हा पुरंदर किल्ला जो की तुम्हाला माहिती असेल पुरंदरचे तह झाले ज्याच्यामध्ये दे मुराडबाजी देशपांडे यांचं यांच्याशी आगडित हा किल्ला आहे तोडणा किल्ला इथे शिवाजी महाराज फक्त वयाच्या सोळा सोळाव्या वर्षी असताना या कि या किल्ल्यावर त्यांनी हा किल्ला फते केला होता त्यांनी आणि इथं त्यांना जे गुप्तधन सापडलं होतं ते त्यांनी स्वराज्यासाठी वापरलं होतं त्याच्यानंतर हा हा आपला दिसतोय चाकण किल्ला इथं मी तुम्हाला सांगितलं होतं की चाकण किल्ल्यामध्ये खंडक आहे एक मोठा की जो खंडक पार करून त्या किल्ल्याला जायचं असतं त्याच्यानंतर रोहिडा किल्ला हा पण खूप मोठा किल्ला आहे मित्रांनो अडचण पण फूट मोठा किल्ला आहे मित्रांनो त्याच्यानंतर विसापूर किल्ला इथल्या जंगलामध्ये मित्रांनो हडवले जातात लोक तर असे हे किल्ले मित्रांनो ज्या मी तुम्हाला त्याच्यानंतर हा एक दौलत मंदर किल्ला आहे तर शिवाजी महाराजांनी म्हणजे मला वाचण्यात आलं की दौलत मंगळ किल्ला इथलं शिवाजी महाराजांनी पहिलं युद्ध इथून लढलं गेलं होतं की जे दादाजी कोंडेव आणि शिवाजी महाराजांनी हे दोघांनी त्यांचं पहिलं युद्ध इथून लढलं गेलं होतं मित्रांनो दौलत मंगळ तर हा हे एक असं मी तुम्हाला वरच्या वर एक लहान ब्रीफमध्ये याची माहिती दिली मित्रांनो तर मी नक्की जर का मला वेळ भेटला तर प्रत्येक किल्ल्यावर तुम्हाला एक संक्षिप्त रूपात याचा माहिती मी तुम्हाला देण्याचा प्रयत्न करेल मित्रांनो त्याच्यानंतर आपण पुढच्या स्लाइडमध्ये बघू ठाणे जिल्ह्यातील किल्ले तर ठाणे जिल्ह्यात पण खूप प्रकारचे किल्ले आहे आता आपला किल्ला क्रमांक तीनशे नऊ चालू आहे अरणाळा किल्ला अलिबाग किल्ला अशिरगड किल्ला आता ह्या अशिरगडला तुम्ही असिरगड नको समजा कारण जो सुप्रसिद्ध असा किल्ला आहे असिरगड किल्ला तो असिरगड किल्ला खानदेशात येतो आणि खानदेश ह्या महाराष्ट्रात खानदेश हा महाराष्ट्रात तर येतो पण खानदेशाचा काही भाग हा मध्य प्रदेशमध्ये पण येतो तर तो असिडगड किल्ला जो आहे तो मध्य प्रदेशातल्या खानदेश किल्ल्यामध्ये हा खानदेश खानदेशमधल्या भागात आहे तर हा जो असिरगड किल्ला आहे तो असिडगड आहे हा असिरगड किल्ला आहे त्याच्यानंतर असवगड इंद्रगड उंबरागड कल्याणगड कामनगुडग कालदुर्ग हा कालदुर्ग किल्ला पण खूप छान आहे मित्रांनो केळवे माहीम किल्ला कोंज किल्ला गंभीरगड गुंताळा किल्ला गोडगड घोडबंदर किल्ला जेवधन किल्ला तकमग किल्ला आता तुम्ही याला तकमगक तोक नको समजा रायगडावर एक चकमक तोक आहे ते वेगळं जिथून सजा देण्यात यायची ते चकमक तोक वेगळं आणि हा तकमग किल्ला वेगळा वसई किल्ला शिरगाव किल्ला सांजण किल्ला कलावंतीनदुर्ग ठाणे फोड दहाणू किल्ला तांदुलवाडी किल्ला तारापूर किल्ला धारावी किल्ला दातीवडे दिंडू किल्ला नळ नळदुर्ग किल्ला आता हा नळदुर्ग किल्ला नांदेडमध्ये पण आहे मराठवाड्यात पण एक आपल्याला दिसतो ना उस्मानाबादमध्ये नळगुळदुर्ग किल्ला तिथं तर तो हा नाही तर बऱ्याच किल्ल्यांचे नाव हे सेम पण असतात मित्रांनो फक्त तुम्ही त्याला कन्फ्यूज नको करा त्यानंतर हा आहे पार्शिक किल्ला बल्लाडगड बेलवंतगड भवनगड भैरवगड भूपतगड मनोर किल्ला किल्ला वर्सोवा किल्ला सिद्धगड सेगवा किल्ला चंद्रयरी किल्ला आणि शेवटचा आपला तीनशे पन्नास नंबरचा जो किल्ला आहे तो आहे आपला बेलापूर किल्ला तर हा जो तुम्हाला पहिला दिसायचा असेल हा आहे कालदुर्ग किल्ला त्याच्यानंतर हा जो दिसतोय तुम्हाला दुसरा किल्ला हा आहे सॉरी सॉरी हा जो दिल तो अर्नाडा तर किल्ला आहे कर्नाटक किल्ला आणि हाय भूपतगड मित्रांनो तर यामध्ये सांगायचं म्हटलं तर अ अलिबाग च अलिबाग जर का तुम्हाला अलिबाग किल्ल्याचा त्या अलिबाग भागाचा आणि अलिबागला म्हणजे ते अलिबाग कसं झालं तिथलं बीच कसं म्हणजे अस्तित्वात आलं तिथं तो किल्ला कोणी बांधला त्याच्यानंतर अलिबाग हे नाव कसं पडलं तर या अलिबागचं जर का तुम्हाला संक्षिप्त व्हिडिओ पाहायचा असेल तर तो तो पण मी तुम्हाला सांगेल पण आता त्याच्यावर बोलायचं म्हटलं तर पंधरा वीस मिनटं त्याच्यात त्याच निघून जातील आपले तर हा अलिबाग किल्ला आता तुम्ही एवढं लिहा फक्त तुम्ही एवढं लक्षात ठेवा की अलिबाग हे त्याचं मुख्य नाव नव्हतं ना होत त्याचं मुख्य नाव त्या भागाचं हे लक्ष्मीश्री होतं मित्रांनो तर जीवधन किल्ला पण फार मोठा आहे मित्रांनो तर यामधले हा जो वसई किल्ला आहे तो वसई किल्ला जेव्हा बाजीराव पेशवा यांचे जे भाऊ होते लहान भाऊ जे चिमनाजी आप्पा होते त्यांनी हा किल्ला जिंकला होता मित्रांनो तर तुम्हाला हे माहित पाहिजे त्याच्यानंतर कलावंतीन दुर्गा हा त्रेकर्सला भुरड पाडतो आता एक कलावंतीन दुर्ग आहे आणि एक त्याच्याच जोडीला एक प्रबळगड आहे तर प्रबळगडला पण काही लोक कलावंतीन दुर्ग म्हणतात तर ते दोन वेगळे वेगळे किल्ले एक तलावंतीन दुर्ग आणि एक प्रबळगड तर याबद्दल सांगायचं म्हटलं म्हणजे एवढंच आहे तर इतक्या प्रकारचे हे किल्ले आहे मित्रांनो तर असे एकूण तीनशे चौऱ्याहत्तर किल्ले आहेत ज्यामधले मी तीनशे पन्नास किल्ले तुमच्यासमोर ठेवले बाकीचे चोवीस किल्ले मित्रांनो त्यांचे ते मला सापडले नाही तर मी म्हणजे त्या त्यांच्याबद्दल फार बघितलं पण माझ्या पूर्ण जवळ पण मला सात आठ वर्ष झाले गायडिंगकडून पण हे साडेतीनशेच किल्ले माझ्याजवळ आहे जर का तुम्हाला अजून एक वेगळा किल्ला माहीत असेल कोणता जो की जगासमोर आलेला नसेल तर तो तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये सांगा मग मी तुम ते नक्की तुमची तुमचं नाव घेऊन तो किल्ला मी सांगेल एक शॉर्ट कडेल आणि ते सांगेल तर असं आहे तर आ, याबद्दल इंटरेस्टिंग फॅक आपण पुढच्या व्हिडिओ पुढच्या माहितीपत्रात बघू मित्रांनो आणि हा भाग आपण आता सध्याचा हा इथेच संपू